नमस्कार, वेलकम बॅक टू कविताज न्यूट्री किचन। आज आपण बनवणार आहोत स्टफ शाही मलाई कोफ्ता करी। या रेसिपीत काजू व फ्रेश क्रीम टाकल्यामुळे ग्रेव्हीला हलकासा गोडपणा येतो, त्याचसोबतच खडा मसाला टाकल्यामुळे ग्रेव्हीला छान मसालेदार जायका येतो। या ठिकाणी कोफ्ते बनविण्यासाठी पनीर आणि बटाटा समप्रमाणात घेतले आहे। कोफ्त्यामध्ये कॉर्नफ्लेवर हे बाइंडिंग म्हणून वापरले जाते, त्यामुळे कोफ्ते तळताना तेलामध्ये विरघळत नाही। या ठिकाणी मी स्टफ कोफ्ते बनवते आहे। जर तुम्हाला स्टफिंग करायचे नसतील तर तुम्ही प्लेन कोफ्ते बनवू शकता। ग्रेव्हीचं मिक्सर बारीक केल्यानंतर त्याला परत उकळून घेतल्याने सगळ्या मसाल्यांचे फ्लेवर्स त्यात उतरतील व ग्रेव्हीला छान स्वाद येईल। लो फ्लेमवर तळल्यास
तेलात विरघळण्याची शक्यता असते, म्हणून आपल्याला कोफ्ते मीडियम फ्लेमवरच तळायचे. अशा प्रकारे आपली स्टफ शाही मलाई कोफ्ता करी तयार झालेली आहे. रेसिपी नक्की ट्राय करा आणि रेसिपी कशी वाटली ते कमेंट्सद्वारे कळवा. लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.